आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नरेंद्र मोदी व अमित शाह खोटे बोलण्यात तरबेज. कर्नाटकाला निधी देण्यात केंद्राचा दुजाभाव. मल्लिकार्जुन खरगे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे खोटे बोलण्यात तरबेज आहेत. कर्नाटकाला निधी देण्यात केंद्राचा दुजाभाव आहे असे अनेक आरोप करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. भाजपाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शाह खोटे बोलण्यात तरबेज असून देशातील 9 लाख कोटीची रक्कम त्यांच्याच चुकीमुळे बँकातून लाटण्यात आली आहे. काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठे बलिदान दिले असून भाजपच्या किंवा आरएसएसचे एकानेही कधी त्याग केलेला नाही. कर्नाटकातील विकास कामांसाठी केंद्राकडून निधी देण्यात दुजाभाव करण्यात आला आहे असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केले. चिकोडी येथे काँग्रेस उमेदवार गणेश उकिरी व काकासाहेब पाटील यांच्या निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी देशात अनेक पंतप्रधान व राजवटी होऊन गेल्या. काँग्रेसला अनेकदा विरोधी पक्षात बसावे लागले असते पण आता त्यांच्या राजवटीत आलेला अनुभव खूपच वाईट आहे. 70 वर्षात प्रथमच प्रथा परंपरा वाऱ्यावर सोडणारे व खोटे बोलणारे सरकार आपण पाहिले आहे. पंतप्रधान मोदी हे परग्रहावरून आल्याप्रमाणे वर्तवणूक करतात. जात धर्माच्या विभाजनावर भाजप देशात सत्ता मिळवत आहे. मतदारांनी मतदान करण्यापूर्वी व योग्य उमेदवार निवडण्यासाठी नेत्यांची चाचपणी व अभ्यास करावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. यावेळी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी, खासदार प्रकाश उकेरी, गणेश उकेरी, काकासाहेब पाटील, वीरकुमार पाटील, आशा एहोळे यांच्यासह भाजप नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. ಇವತ್ತು ನಾನು ರಾಷ್ಟ್ರದ ನಾಯಕರಾದ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆ ಅವರಿಗೆ ಹೇಳಬೇಕು ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಈ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಸದನದ ಮತ್ತು ನಿಪ್ಪಾಣಿ ಎರಡು ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಚಂಡ ಬಹುಮತದಿಂದ ನಾವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಉಮೇದುವಾರನ ಆರಿಸುವಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀರಿ ಜನ ರೆಸ್ಪಾಂಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಜೈಲೇರಿ ಓಡಿಸುತ್ತದೆ, ಪುನಃ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಸರ್ಕಾರ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ.